राहिलेलं आहे, परंतु आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यासाठी आपल्याला जर काळजी असेल तर आपण आत्ताच झाडे लावली पाहिजे. उन्हाळा आहे, झाडे लावण्याची भरपूर तयारी करा. थोड्याच दिवसात पावसाळा येईल. पाहता पाहता त्रासदायक हा उन्हाळा अतिशय अनुभवला गेला आहे, परंतु आपल्याला पावसाळा जर चांगला करायचा असेल, पुढचा उन्हाळा छान करायचा असेल, तर आपण या उन्हाळ्यातच पावसामध्ये जे झाडं येणार आहेत त्यासाठी आत्ताच आपण आजपासून आपण पुढच्या सुखर उन्हाळ्यासाठी आजपासूनच तयार करायची आहे. जेवढी जमतील तेवढी झाडं चांगली वाढवायची आहेत. प्रत्येकाने चांगलं मोठं एक झाड लावलं तरीही खूप वातावरणात फरक पडणार आहे. कुंड्यामध्ये एकच झाड छान मोठं करू शकता की ते एक दोन तीन वर्ष तुम्ही मोठे झाडं घरामध्ये वापरू वाढवू शकता. त्यानंतर ते झाड आपण दुसऱ्यांना देऊन म्हणजे जमिनीत लावण्यासाठी ते झाड देऊ शकतो. झाडं सर्वजणच लावतो, पण ती जगवली पाहिजेत, ती वाढवली पाहिजेत, ती रुजवली पाहिजेत, तेव्हाच आपल्या हवामानामध्ये फरक पडणार आहे. हो, येणारा उन्हाळा, आता आपण सध्याही उन्हाळ्यातच आहोत, परंतु येणारा उन्हाळा जर सुखकर करायचा असेल तर आज आत्ता आपल्यालाही सुरुवात केलीच पाहिजे. तर विनंती आहे, झाडे लावा, झाडे जगवा, पृथ्वी वाचवा. मला नक्की खात्री आहे तुम्हीही यावर्षी आंब्याची रोपं किंवा इतर झाडंही जरूर लावा आणि ती वाढवा, मोठी करा. सकाळी उठून जेव्हा आपण पाहतो तेव्हा असे हे रोप आलेले बघून खूप आनंद होतो. पहा, रोपं छान मोठी झालेली आहेत. तर तुम्हीही लवकरात लवकर भरपूर झाडे लावा आणि त्याची जपणूक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.